आपल्या तालुक्या शापूर तालुक्याला खेळायला आले. खरोखर त्याचं आर्य मित्र मंडळातर्फे मी सर्ष स्वागत करतोय. अख्तर सुमित ढेकळे, अफसल संदेश, कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, पंकज जाधव म्हणजे माट्या आर्या, अशा भारदस्त गोलंदाज आणि फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा म्हणजे कौशल्य इलेवन नाणे, त्याचबरोबर विजय पावळे. आणि फलंदाज जात आहेत ते म्हणजे फलंदाजाचं नाव मुन्ना शेख आणि रवी. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 स्कोरवर लक्ष द्या, फिल्डिंग लावायला सांग त्यांना. कृपया क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. कौशल्य इलेवन नाणे संघ सहकार्य करा. कौशल्य इलेवन नाणे संघ सहकार्य करा. आपल्या 20 मिनिटाच्या आधी आपली षटके टाकून घ्या. खरोखर सहकार्याची भूमिका दाखवा, सहकार्य करा, कारण आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम निकाल आम्हाला या प्रेक्षकांना द्यायचा आहे. जयेश बालके, एनी प्रॉब्लेम? कोण? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू एक काम कर, जाऊन येते तू त्या मुन्ना बटनला दे तोपर्यंत. हॅलो, आगे मैं जान रखते हुए यहाँ पे इस टूर्नामेंट का आपको दे काल सुना दे. मैं हूँ चंद्रकांत खारिक और आगे जो मैच जान रखेंगे हम लोग यहाँ पे कौशल्य नाणे बनाम सचिन इलेवन. अरे कौशल्य नाणे और दो धाकड़ बल्लेबाज यहाँ पे सचिन बसू रखो रे जींस की पैंट बसू रखो देते कितना उठा दे लाल टी शर्ट. अरे लाल टी शर्ट मुरबार संघ उठा देता पे मुन्ना और नॉन स्ट्राइक पर रवि. पहली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार, गेंद निकलती फॉर लेग स्क्वायर के दायरे में. यहाँ पे वन बाउंस का भी अच्छा फील्ड, यहाँ पे देखे जाए तो काफी अच्छा बढ़िया रनिंग डेविड विकेट. दो रन के साथ स्कोर निकलता हुआ टू टाइप प्रेक्षक बाउंड्री चौका चौका नहीं हुआ चौका एन मौके पे मिला है चौका उसे चौके की दुनिया दुबर स्कोर आगे की तरफ निकलता हुआ 4 रन. पहली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार, उसके बलबूती के ऊपर अंपायर हाथ हवा में फैलाते हुए 4 रन की तरफ. पहली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार, उसके बाद थोड़ा हल्का सा कट किया, स्कोर रुकता हुआ यहाँ पे. पहली गेंदबाजी का बार संभालते हुए यहाँ पे कौशल्य नाणे वाले इनके गेंदबाज जाने माने गेंदबाज, सभी जानते हैं इस गेंदबाजी की धार के अपना उनको अमृत खान. अमृत खान तीसरी गेंद को उड़ा उड़ा गेंद मारो 6 रन. बहुत बढ़िया, गेंदबाज ने गेंद को नहलाया धुलाया, गेंद जहां पटकी वहां से गेंदबाज को, बल्लेबाज ने गेंद को खिलाया, गेंद निकल दी हुई. अरे बॉल फेंकना है,
हवा को छूती और देखा जाए तो अंडरग्राउंड के बाहर सीधा छह। दस रन पिछली गेंद के ऊपर बढ़िया प्रहार और देखा जाए तो गेंदबाज ने गेंदबाज को नहलाया धुलाया, गेंद जब पटकी वहां से बल्लेबाज ने गेंद को खिलाया, गेंद आसमान को छूती में हवा में लहराती हुई और गिरी तो कहां गिरी, अंडरग्राउंड के बाहर सीधा छह। बहुत बढ़िया दोहरा अंक प्राप्त होते, पहले गेंद के ऊपर चौका उसके बाद छक्की, अब लगी दो रन दोहरा रन के ऊपर दस रन, कोई विकेट नहीं गवाया यहां पे, स्कोर मानो रबर के पटरी पर दौड़ता हुआ, फिर से नहीं गेंद, खराब गेंद बहुत खराब, लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद और अंपायर हवा में हाथ फैलाते हुए अतिरिक्त उछल के साथ स्कोर निकलता हुआ फिर से 11 डबल इक्का, डबल इक्का बोले तो 12 1-2 तीन चेंडू झालेले आहेत आणि 12 धावा झालेले आहेत। आवाज वाढव जरा, सुरुवातीस सामना करतील ते रवी, सुंदर असा मारलेला फटका कवरच्या दिशेने, 4 धावा आणि धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ती 16। या खेळाडूंची ओळख देतो, मुन्ना शेख हा महाराष्ट्रातील पहिला 10 नंबर 10 मधला खेळाडू, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये नावाजलेला, नाशिक प्रीमियर लीगची सिरीज घेतलेला हा खेळाडू मुन्ना शेख आत्ताच झालेल्या संगमनेरच्या सामन्यामध्ये पहिलं पारितोषिक पटकावलं, आपला शहापूर तालुका सेमीफायनलमध्ये नाशिक या संघाशी हारला होता आणि या नाशिकच्या संघामध्ये मुन्ना शेख आणि भाऊसाहेब यांनी मोठी खेळी केली होती आणि शहापूरच्या संघाला, साई स्पोर्ट्स संघाला सेमीफायनलला हरवला होता। आपल्या षटकातील पुढील चेंडू सुंदर अशा ऑफ लॉन्ग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा मारलेला, पंचांचा चौकाराचा इशारा आणि अशा प्रकारे धाव संख्येत भरकन वाढ, धाव संख्या झाले 20 आणि या षटकातील शेवटचा चेंडू पंच राम डिंगोरे आणि नावाजलेले हेमंत तावडे, आतापर्यंत सुंदर असे डिसिजन दिले त्यांनी आतापर्यंत। आवाज आपल्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रवीने हुकच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही बॅटीवर आला नाही आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 20। आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या शहापूरमध्ये, या स्पर्धेमध्ये शहापूरमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरतील सगळे टॉप 50 मधले खेळाडू खेळत आहेत आणि पहिल्यांदाच अशी क्रिकेटची मेजवानी शहापूरकरांच्या नशिबी आलेली आहे, कारण आत्तापर्यंत एवढे प्रोफेशनल संघ आणि एवढे प्रोफेशनल खेळाडू पहिल्यांदाच या खेळपट्टीवरती खेळत आहेत। मीटिंग नको, कुठलीही मीटिंग नको, खरोखर शहापूरचे एक सौभाग्य आहे का या स्पर्धेमध्ये नावाजलेले पूर्ण भारतात आणि भारताबाहेरही ज्यांनी आपला झेंडा फडकवलाय भारत देशाचा, असे बरेच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। टेनिस क्रिकेटच्या विश्वकपमध्ये ऐश्वर्य पुढचं षटक घेऊन येत आहेत, सामना करतील मुन्ना शेख, मुन्ना शेख आत्तापर्यंत स्ट्राईकवर आले नव्हते, पहिल्यांदाच मुन्ना शेख स्ट्राईकवर आलेले आहेत, पाहूया प्रेक्षकांकडनं चौकार आणि षटकाराची आतिषबाजी पाहायला भेटते की नाही प्रेक्षकांना। मागच्या वर्षी नाशिक संघाने फायनल मारली होती 2 वर्षापूर्वी, त्या टायमाला मुन्ना शेख यांचा रोल फार महत्त्वाचा होता या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा मुन्ना शेख आणि गेल्या वर्षीचा आपला जो विनर होता गुजरात तो यंदा पहिल्याच फेरीत बाहेर गेलेला आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असा कवर आणि मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 21। दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू, एक धाव घेऊन मुन्ना शेख यांनी आपला खाता खोललेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 21। रवी, रवी हा एक नावाजलेला नवीन खेळाडू आहे, आतापर्यंत नाशिकमध्ये
बरेच सामने यांनी फिरवलेले आहेत असा हा रवी पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला हुकच्या दिशेने आणि पंच हेमंत तावडे यांचा षटकाराचा इशारा. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 27. फार सुंदर अशी फलंदाजी झाली, योग्य प्रकारे समाचार. दोन्ही संघ तुल्यबळ. पुण्या संघाचं मी सांगतो, पुणा संघ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 गिणला जातो. आणि त्यामध्ये आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचून मारलेला हा फटका आणि हा बाबा रेस्टॉरंट षटकार. अशा प्रकारे धावसंख्या द्वार धावसंख्या झाली ती 33. भरपूर समाचार घेतोय तो रवी. रवी यावर्षी आत्तापर्यंत रवी यांनी भरपूर सामने एक हाती फिरवलेले. नवीन खेळाडू या 2 वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणारा हा खेळाडू. एक प्रकारे नाशिक आणि पुणा हा चाललेला हा सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, या सामन्यामध्ये एक नावाजलेला खेळाडू महाराष्ट्रात नंबर 1 असा कृष्णा सातपुते खेळतोय. लाल कॅप, ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, जो सर्कलमध्ये बॉलरच्या मागे उभा आहे. आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा हा मारलेला मला वाटते महिला मंडळ चौकार. आणि अशा प्रकारे धावसंख्येत भरकन वाढ, धावसंख्या झाली ती 37. आणि काहीसा गोलंदाजांचा समाचार घेतोय. रवी नावाप्रमाणे आतापर्यंत 26 धावांवर खेळतोय. वैयक्तिक आपल्या 7 चेंडूमध्ये 26 धावा. आणि एक रवीचा वादळ आलेला आपल्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा खेळलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 38. पुन्हा एकदा मुन्ना शेख सामना करतील तो ऐश्वर्यांचा. ऐश्वर्यांचा या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे सामना करतात मुन्ना शेख. सुंदर असा यॉर्कर चेंडू, काहीशी लय पुन्हा गवसली ती गोलंदाज ऐश्वर्यांनी. आणि धावसंख्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. सामना त्वरित चालू करायचा आहे, अजूनही 4 सामने व्हायचे आहेत. अजून ग्रामीण संघांचे फायनल व्हायचे आहे. विजय पावले आपण पाहत आहात, महाराष्ट्रातील एक नामवंत असा गोलंदाज. आणि त्यांना सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, जोरात गोलंदाजी करण्यात माहीर. जवळजवळ 140 ते 150 स्पीडने टाकणारा हा गोलंदाज एक सीझनपट्टू आहे. सीझन क्रिकेट खेळणारा हा प्लेअर आहे. परंतु टेनिस विश्वामध्ये आज या खेळाडूचं नाव 7 समुद्रापलीकडे गेलेलं आहे, तो हा विजय पावले. उत्कृष्ट असा फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा हा खेळाडू विजय पावले. आणि त्याचा सामना करतील रवी. पाहूया आणि लॉंगनच्या दिशेने खेळलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. चांगल्या चेंडूचा हा मान दिलाय रवी यांनी. आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 39. चांगले खेळाडू यांच्याकडनं शिकायचं असते आणि आपल्याला योगायोगाने भरपूर चांगले खेळाडू या सामन्यामध्ये खेळत आहेत. आपले जे खेळाडू आहेत तालुक्यातले, त्यांनी त्यांच्या खेळीचा निरीक्षण करायचं आहे, जेणेकरून आपल्या तालुक्यातही अशा प्रकारचे खेळाडू तयार होतील. कशाप्रकारे खेळतात, कुठल्या चेंडूचा समाचार घेतात, हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत विजय पावले. सामना करतील मुन्ना शेख. ओ सुंदर असा लॉंगनच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. आणि कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत दोन्ही खेळाडू. आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 40. पाच षटकांचा हा सामना.
रवि वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय, पाहूया आपली या ग्राउंडवरचा पहिला षटक ओपनचा मारतात की नाही पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू। सुंदर असा चेंडू आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 40। मी म्हटलं होतं का चांगल्या गोलंदाजांना चांगले फलंदाज कशा प्रकारे मान देतात, कुठल्याही प्रकारचा रिस्क घेत नाही। सुंदर अशी खेळी खेळत आहेत रवि आपल्या षटकातील पुढील चेंडू। विजय पावले आणि पुन्हा एकदा उंचून मारण्याच्या नादात उंच असा झेल उडलेला आहे आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे एजाज कुरेशी, सॉरी अख्तर, कारण दोन्ही ही लेफ्टी आहेत आणि अख्तर एक मोठा प्लेयर आपला ठाणे जिल्ह्याचा आज खेळतोय पुणे संघामध्ये। प्रेमाने त्याला अक्कू म्हणतात आणि उजव्या हाताने आणि डाव्या हाताने दोन्ही हातांनी फलंदाजी करण्यामध्ये माहिर असणारा हा अख्तर या ग्राउंडमध्ये धर्मवीर चषकमध्ये त्यांनी वादळ एक वर्ष पसरवला होता, दोन्हीकडे षटकार मारले होते। 36 धावांवरती बाद झाला विजय आपला रवी। सुंदर अशी खेळी खेळले रवी यांनी आणि रवीची जागा सांभाळत आहेत अमोल मुन्ना शेख, अजूनही कुठल्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार मारलेला नाही आणि एक महत्त्वाचा गडी बाद केलाय विजय पावले यांनी आपल्या नावाप्रमाणे। मला वाटते मुन्ना शेख काहीसा आक्रमक पवित्रा घेतात की नाही पाहूया। आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन येत आहेत विजय, सामना करतील मुन्ना शेख। कृपया करून विलंब करू नका, अजूनही 4 सामने व्हायचे आहेत, आपले पुढचे जे मॅचेस आहेत ते कमी षटकाचे खेळवण्यात येतील, सामने उशिरा चालू झालेले आहेत आणि काहीसा थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू, परंतु पंचांचा एक धावेचा इशारा, धावसंख्या आली 41 आणि बॅटीला कड लागल्यावरती स्ट्राईक चेंज करायची आहे प्रत्येक फलंदाजाने जेणेकरून पंचांचा वेळ वाचेल त्यामध्ये। आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत विजय पावले। सुंदर असं षटक टाकलं, आत्तापर्यंत 4-5 चेंडूमध्ये 3 धावा देऊन 1 गडी बाद केलाय नावाप्रमाणे, साजेशी अशी गोलंदाजी। फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा भरणा असणारा हा संघ। कौशल्य विलेवन आणि पुन्हा एकदा पुश करून एक धाव घेतलेली आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 42। पाहूया दोन षटक हाणामारीची उरलेली आहेत आणि सुंदर असा गोलंदाजी टाकली होती विजय पावले यांनी। आत्तापर्यंत 6 चेंडूमध्ये 4 धावा देऊन 1 गडी बाद केलाय, सुंदर अशी गोलंदाजी, कारण चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतो 2 षटकात 38 धावा चोपून काढल्या असत्या, परंतु एक नावाजलेला असा संघ आहे आणि नावाजलेले गोलंदाज फक्त 4 धावा दिल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि सामना पुन्हा आपल्याकडे वळून घेतलाय तो कौशल्य संघाने। कौशल्य नाणे, कौशल्य 11 नाणे आज या संघाकडनं खेळत आहेत हे खेळाडू। नावाजलेला असा हा संघ आणि फलंदाजीचा भरणा असणारा हा संघ कौशल्य 11। पाहूया नाशिक, हाही या धर्मवीर चषकचा एक वर्ष विजेता ठरलेला दोन्ही संघ नावाजलेले आहेत आणि आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे संदेश। संदेश पारडे आपण यूट्यूबवर पाहता, बऱ्याच सामन्यांमध्ये यांनी सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे संदेश पारडे आणि पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने हा स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला, एक धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 43। अजूनही या षटकातील 5 चेंडू उर्वरित, मुन्ना शेख स्ट्राईक वरती आहेत, अजूनही आक्रमक पवित्रा त्यांनी पाहूया अजून घेतलेला नाहीये, एक नावाजलेला असा हा फलंदाज
मुन्ना शेख सामना करतील ते संदेश पांडे यांचा। आणि हा पुल शॉट खेळलेला काहीसा एक धावेवरती समाधान आणि धावसंख्या झाली ती 44। एक गड्याच्या मोबदल्यात रवी वैयक्तिक 38 धावा मारून गेलाय रवी संघासाठी। आणि पुन्हा एकदा संदेशांचा सामना करतील ते अमोल। सुंदर असा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू, अशा प्रकारे धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 44। धावसंख्येद्वारे धावसंख्या झाली ती 45। सुंदर अशी गोलंदाजी करताय संदेश पारडे। आतापर्यंत चार चेंडू मध्ये तीनच धावा दिलेले आहेत। पाहूया पुन्हा एकदा मुन्ना शेख सामना करतील संदेश पारडे यांचा। आणि लॉंगांच्या दिशेने मारलेला हा चेंडू कुठलीही चुकी नाही आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत आणि दोन धावा पूर्ण। अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 47। एक एक धाव महत्त्वाची आहे, मुन्नाला माहीत आहे कारण नावाजलेला एक संघ आहे। 47 धावा झालेल्या आहेत या खेळपट्टीवरती, 10 रन रेट चिकार होतो आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये। पाहूया काहीशी गोलंदाजाला बनवलेली ही खेळपट्टी आपल्या षटकातील पुढील चेंडू संदेशांचा। आणि पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याच्या प्रयत्नात आणि बाद झालेत मुन्ना शेख, धावचित झालेले आहेत। आणि सतीश स्पोर्ट्स आणि काव्य 11 या दोघांच्या संघाच्या कर्णधारांनी कृपया या स्टेजशी संपर्क साधायचा आहे, आपला नाणेफेकीचा कौल करायचा आहे। सतीश 11 व काव्य 11, सतीश स्पोर्ट्स वर्सेस काव्य 11, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेज जवळ यायचं आहे। आणि पुन्हा एकदा पाहूया आपला शेवटचा षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक कोण घेऊन येते ते। मला वाटते विजय पावले पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये। 4 धावा देऊन एक गडी बाद केला होता। आणि पुन्हा एकदा विजय आणि सामना करतील ते अमोल विजय यांचा। आणि विकास मुन्नाची जागा सांभाळणार आहेत। पाहूया अमोल आणि विकास। काव्य 11, काव्य 11 उस्मान पटेल नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे। काव्य 11 आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत। विजय पावले सामना करतील ते अमोल। सुंदर असा चेंडू परंतु त्याच प्रकारे सुंदर असा फटका, एक धाव घेण्यात यशस्वी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय अख्तर यांच्याकडनं। आणि फक्त एका धावेवरती समाधान आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 48। आणि काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना, कारण शेवटचे 5 चेंडू आहेत, नक्कीच कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल तो कौशल्य 11 नाणे। आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात विजय पावले। आणि पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला स्लो डिलिव्हरी, काहीसा इनस्विंग आउटस्विंग टाकतात। आणि नाणेफेकीसाठी आमचे शहापूरचे नगरसेवक माननीय सुभाजी विशेष आहेत, कृपया त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। काव्य 11 वर्सेस सतीश स्पोर्ट्स मुंबई। आपल्या षटकातील पुढील चेंडू विजय यांचा। सुंदर असा चेंडू, काहीसा बॉडी लाईन गेलेला हा चेंडू,
आणि निर्धावासा चेंडू विजय पावले यांचा आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे 48। सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी करतायत। आतापर्यंत फक्त 3 चेंडू उर्वरित आहेत आणि पाहूया विकास अजून खाता खोलू शकलेले नाही आपला। आणि काहीसा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना आणि पंचांचा वाईटचा इशारा, अशा प्रकारे धावसंख्येत वाढ, अवंतर धावसंख्येत वाढ आणि संघाची धावसंख्या झाली ती 49। 50 पूर्ण करण्यासाठी एक धावेची आवश्यकता अजूनही या षटकातील। 3 चेंडू उर्वरित, कावे इलेवन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि मॅच संपल्यानंतर त्यांनी त्वरित ग्राउंडवर उतरायचं। आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा यॉर्कर चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या, धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या आली ती 50। कौशल्य इलेवन वर्सेस सचिन इलेवन नाशिक नावाजलेले असे दोन्ही संघ। सचिन इलेवन संघाने आत्तापर्यंत 50 धावा घेतलेल्या आहेत। अजूनही या षटकातील, या शेवटच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत। पाहूया कशा प्रकारे या 2 चेंडूचा सामना करतील ते विकास। पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढलेला आहे, विकास यांनी एक धाव घेतलेली आहे। पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहे, परंतु सुंदर अशा क्षेत्ररक्षण तिकडे कृष्णा सातपुते यांच्याकडून आणि एक गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 51। या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील आता, पाहूया। विकास अमोल आउट झालेले आहेत आणि मोहन हे अमोलची जागा घेत आहेत। शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईकला विकास आहे, पाहूया। सुंदर अशी गोलंदाजी टाकलेली आतापर्यंत विजय यांनी आणि पुन्हा एकदा सुंदर असा झेल घेतलाय आणि 2 षटकात धावसंख्या होती 38 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फक्त 51 आणि हे झालंय ते फक्त विजय पावले आणि संदेश पारडे या दोघांच्या गोलंदाजीमुळं। त्यांनी फक्त 13 धावांमध्ये 18 चेंडूत फक्त 13 धावा दिल्या। सुंदर अशी गोलंदाजी केली विजय पावले यांनी, नावाप्रमाणे आपल्या शेवटचं षटक टाकलं, 2 गडी बाद केले आणि 1 धाव दिलेली आहे। 2 षटकात 5 धावा आणि 3 गडी बाद केले विजय यांनी, आपल्या नावाप्रमाणे सुंदर अशी गोलंदाजी केली विजय यांनी आणि खेळाडूंना आतमध्ये जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे कृपया करून। सामना त्वरित चालू करायचा आहे, पंच कुठलाही विलंब करू नका आणि काव्य इलेवन आपण तयारीत राहायचं आहे। 4 षटकानंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे जेणेकरून या स्पर्धेमध्ये विलंब नाही झाला पाहिजे, कारण ही स्पर्धा आज उशिरा चालू झालेली आहे। काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे 12 वाजता या स्पर्धा चालू झालेल्या आहेत। आत्तापर्यंत रोज सामने वेळेच्या अगोदर संपत होते, परंतु आज फायनल दिवस आहे आणि बाहेरचे संघ लांबून आलेले आहेत। तसेच आमची जी मध्य रेल्वे आहे ती उशिराने धावत होती। फलंदाज आपण त्वरित जायचं आहे, सुमित ढेकळे विरार आणि तसेच कृष्णा सातपुते पुणा ही जोडी झालेली आहे ती कौशल्य इलेवन नाणे यांच्याकडून। सुमित ढेकळे
जो आपण नेहमी पाहतो मुंबई संघाकडून खेळताना विनरकडून खेळतो हा खेळाडू, परंतु आज पुणे संघामध्ये आलेला आहे कौशल्य लेवन पुणे नाणे या संघाकडून आलेला हा खेळाडू उतुंगा षटकार मारण्यात माहिर असा। आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो का या ग्राउंडवरती जयदीप घरत उर्फ त्याला मुंबईमध्ये चॉमी म्हणून ओळखला जातो तोही आज इथे उपस्थित आहे। नावाजलेले असे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि खेळाडू दुबई प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिले असाल यूट्यूबवरती सामन्यांमध्ये आणि 15 लाखाची फायनल होती ती या संघाने मारली होती त्यात कृष्णा सातपुते स्वतः होते आणि गेल्या वर्षी आपल्या या स्पर्धेमध्ये आले होते कलकत्त्यावरनं फ्लाईट धरून, परंतु आपल्या नशिबी त्यांची फलंदाजी पाहायला भेटली नव्हती, परंतु आज स्वतः ते उपस्थित आहेत आणि सकाळपासून परिवार हॉटेलमध्ये होते आणि आत्ताच आलेले आहेत। आपल्याला सुंदर अशी खेळी पाहायला भेटणार आहे त्यांच्याकडनं पाहूया। आणि तसेच नाशिकचा एक संघ नावाजलेला, दोन्ही संघांमध्ये टक्कर, नाशिकमध्ये आपला शहापूरचा एक नावाजलेला खेळाडू मयुरेश आयर फिल्डिंग करताना दिसत आहे प्रेक्षकांना, नाशिक संघाकडनं खेळतो ओपनच्या मॅचेस हा खेळाडू। आपल्या षटकातील पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चौकार आणि प्रेक्षकांचा टाळ्या वाजून स्वागत केलं या चौकाराचा कृष्णा सातपुते याचा, आणि शिट्ट्यांचा वर्षाव करतायत खेळाडू। आमचे जे प्रेक्षक आहेत आनंदित झालेले आहेत पहिल्याच चौकारानिशी। पाहूया पहिले षटक घेऊन येत होते अमोल, आत्ताच आपण पहिला फलंदाजी करत होता आणि आता पहिलंच षटक घेऊन येतोय आपल्या षटकातील दुसरे चेंडू। पुन्हा एकदा बैठक मारली आणि हुकच्या दिशेने खेळलेला एक चेंडू आणि काहीसा एक धावेवरती समाधान, धावसंख्या झाली ती 5 आणि आपला हा मुंबईचा खेळाडू पाहूया। सुमित ढेकळे म्हटलं का विनरची आठवण येते, बंटीभाई यांचे मालक विनर संघाचे आज उपस्थित आहेत आपल्यामध्ये। पाहूया ढेकळे यांची, सुमित ढेकळे यांची खेळी पाहण्यासाठी। आणि पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकतील सुमित यांना आणि उत्तुंगा असा षटकार। प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो गेल्या वर्षी सुमित ढेकळेनी या स्टाईलमध्ये आणि हा शॉट आपल्या महिला आपल्या मराठी शाळेच्या वरती मारला होता आणि पुन्हा एकदा वन्स मोर आले त्यांची दुसरी सलामी आहे ही शहापूरच्या ग्राउंडला। सुमित ढेकळे ज्याला आपण म्हणू आत्तापर्यंत मी कॉमेंट्रीमध्ये ऐकलं होतं त्याचं का सीझनमध्ये हा खेळाडू स्टेडियमच्या बाहेर चेंडू फेकतो, मुंबईमधले स्टेडियम ज्याला कमी पडतात असा हा सुमित ढेकळे। आणि मी स्वतः त्यांच्या जोडीला खेळलेलो आहे आणि त्यांनी मी आमच्या विरुद्ध खेळताना एक षटकार कमीत कमी महिला मंडळाच्या वरती मारला असेल आमच्या गोलंदाजाला असा हा सुमित ढेकळे। पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू उंच अशा मारण्यात, पाहूया खेळाडू धावतायत पळतायत आणि ओ बाद झालेले आहेत, एक षटकार मारून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत त्यांनी। नावाजलेला असा हा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ कौशल्य इलेवन नाणे, मला वाटते तिथले प्रेक्षक महिला मंडळाच्या इथले नाराज झालेले आहेत कारण त्यांना वाटलं होतं तिकडे षटकार येईल आणि आम्हालाही कॅचचे पैसे भेटतील म्हणून काहीसे नाराज झालेले आहेत आमचे प्रेक्षक, परंतु जरूर तुमच्याकडे चेंडू येईल। एजाज कुरेशी नावाजलेला असा हा फलंदाज, आत्तापर्यंत हाही खेळाडू टॉप 10 खेळाडूमध्ये गिनला जाणारा एजाज कुरेशी, सुंदर अशी फलंदाजी आत्तापर्यंत त्यांनी गेल्या वर्षी जी केली होती मी पाहिली होती मदनबुवा नाईक या स्पर्धेमध्ये डोंबिवलीमध्ये। या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत अमोल आणि पुन्हा एकदा
हेलिकॉप्टर खेलने का प्रयत्न, एक धाव घेने यशस्वी, धाव संख्या द्वारा धाव संख्या 12। जवळ जवळ 10 रनांचा रन रेट ठेवायचा आहे, परंतु आतापर्यंत 5 चेंडूत 12 धावा वसूल केलेले आहेत कौशल्य 11 नाणे संघाने, आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत अमोल। अमोल यांनी सुंदर गोलंदाजी केली होती, एक षटकार जाऊन सुद्धा त्यांनी 12 धावा दिलेल्या आहेत। आपल्या षटकातील पुढील चेंडू अमोल यांचा, ओ क्लासिकल शॉट म्हणता येईल याला, वन बाउन्स बाबा रेस्टॉरंट चौकार, आणि अशा प्रकारे धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ती 16 धावा। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली एक गड्याच्या मोबदल्यात 16 धावा। अमोल सुंदर अशी गोलंदाजी केली होती, परंतु शेवटचा चेंडू काहीसा चुकीचा पडल्यामुळं त्याला त्या चेंडूवरती पेनल्टी भेटली चौकाराची, आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16। एकूण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, 5 षटकांमध्ये 51 रनांची आवश्यकता, शिब्बन हा नाशिकचा उत्कृष्ट असा गोलंदाज ज्यांनी डोंबिवली येथे मोठ्या स्पर्धेमध्ये शिब्बन आत्तापर्यंत फार सुंदर अशी गोलंदाजी केली होती, आणि गोलंदाजीचा आणि पाहिला आपण हा हेलिकॉप्टर दोन्ही शॉट, आणि ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलेला आहे त्यांनी स्टेजवर यायचंय, आणि धाव संख्या झाली ती 22 हेलिकॉप्टर शॉट म्हणू आपण। आणि कृष्णा सातपुते ओमकार देसाई यांच्याकडनं बहुतेक वेळा, तसेच उस्मान पटेल या खेळाडूंकडनं हे शॉट पाहायला भेटतात आपल्याला आपल्या षटकातील पुढील चेंडू, आणि काहीसा उंची घेतलेला चेंडू, परंतु षटकार मारला कृष्णा सातपुते याला रोख 500 रुपयाचे पारितोषिक लागू झाले ते आमचे आदरणीय सुधाकर शेठ डिंगोरे साहेबांकडून, आणि बक्षीकांची बरसात इथे होते। अशा प्रकारे धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली ती 23। पाहूया फ्रीट पुन्हा एकदा कृष्णा सातपुते, आणि त्या सामन्यांमध्ये डोंबिवलीला दोन्ही एकत्र खेळत होते, आज प्रतिस्पर्धी आहेत आपल्या षटकातील क्षेत्ररक्षकाने आज झेल घेतलाय विलास तेलम, आणि पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू खेळाडू धावतोय पोहोचतोय आणि सुंदर असा झेल घेतलाय, परंतु फ्री हिट आहे, नो चेंडू टाकला होता, आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय रवी यांनी, आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 24। आणि ही नाशिक एक्सप्रेस आहे मी सांगेल तुम्हाला, सुंदर असा गोलंदाज आहे शिब्बन, दुबई प्रीमियर लीग मध्ये खेळणारा हा एक खेळाडू शिब्बन, जवळजवळ 140 ते 150 स्पीडने टाकणारे हे गोलंदाज एकमेकांविरुद्ध खेळताय, शिब्बन वर्सेस विजय पावले म्हणता येईल आपल्याला या स्पर्धेला। पाहूया शिब्बन हाही एक प्रोफेशनल खेळाडू आपल्या षटकातील पुढील चेंडू, सुंदर असा मारलेला एजाज यांनी फटका, आणि उत्तुंग असा षटकार, आणि धाव संख्या भरकन वाढले, धाव संख्या झाली ती 30। एजाज कुरेशी एक मोठा नाव क्रिकेट टेनिस क्रिकेट मध्ये, एजाज कुरेशी आपल्या षटकातील पुढील चेंडू, ओ आणि निर्धाव असा चेंडू सुंदर असा शिब्बन यांचा, आणि 4 चेंडूमध्ये 13 धावा वसूल केलेले आहेत आत्तापर्यंत। फलंदाजी ही तशीच आणि गोलंदाजी ही तशीच, मी म्हटलं होतं प्रेक्षकांना असा योग लवकर येणार नाही आपल्या षटकातील पुढील चेंडू शिब्बन यांचा। पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू खेळाडू धावतोय आणि झेल खाली आले, आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे, आणि एक चांगली खेळी संपुष्टात एजाज कुरेशी यांची, नावाजलेला असा हा फलंदाज एजाज कुरेशी, फलंदाजीचा भरणा असणारा हा कौशल्य 11। पाहूया धाव संख्या झाली ती 30 धावा झालेल्या आहेत, अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता, अजूनही 19 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। योगेश पेनकर
याला आपण उर्फ घाऱ्या म्हणतो, उत्कृष्ट असा फलंदाज। आणि मला वाटते रायगड महाडचा हा खेळाडू कोकणातला आपल्या असा हा, आणि शापूर मध्येही त्यांचे बरेच फॅन आहेत। त्यांचा एक फॅन इकडे अजून आहे, तो म्हणजे साई स्पोर्ट्स मधला। षटकातील पुढील चेंडू आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, मोबाईल वरती ही मॅच सध्या 1200 लोक आपल्या मोबाईल वरती, 1200 मोबाईल लाईव्ह चालू आहेत आणि त्याचा आकडा आलेला आहे आमच्या टी व्हीवरती। काय या स्पर्धेला 1200 लोक स्वतः आपल्या मोबाईलवरती, 1200 मोबाईल चालू आहेत आणि हा सामना पाहत आहेत। मग क्रिकेट किती डेव्हलप झालेलं आहे याचा आपण विचार केला पाहिजे। का लाईव्ह मॅच मोबाईलवरती चालू आहे आणि शापूरची मॅच 1200 मोबाईलवरती लोक बघतायत। आणि षटक संपलेलं आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे। नाशिक संघ कृपया कुठल्याही पेनल्टीला सामोरे जाऊ नका, आपण चांगले संघ आहेत दोन्ही। सामना त्वरित चालू करायचा आहे। मुन्ना शेख, पप्पू आयरे, सामना त्वरित चालू करा कृपया करून। मयुरेश आयर, अठरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। पप्पू काय म्हणतो ना, 18 चेंडू 20 धावा। सामना त्वरित चालू करायचा आहे कृपया करून। अजूनही 3 सामने व्हायचे आहेत। ग्रामीणची फायनली सुद्धा व्हायची आहे। ग्रामीणमध्ये आमचा सिद्धिविनायक मुरबाड, तसेच वासिन शहापूर, वासिन ह्या दोन्हीमध्ये होणारा हा सामना आहे फायनलचा। 1 लाखासाठी तो सामना आहे। 1,50,000 द्वितीय पारितोषिक आहे। सामना त्वरित चालू करायचा आहे कृपया करून, विलंब करू नका। आपल्या षटकातील पहिलं षटक घेऊन येत आहेत मनोज, आणि सुंदरित्या योगेश यांनी 1 धाव काढलेली आहे आणि कृष्णा यांना स्ट्राईक रोटेट केलेली आहे, का जेणेकरून कृष्णा जास्त चेंडू खेळल्यावरती नक्कीच हा सामना कमी षटकांमध्ये जिंकता येणार आहे। आणि धावसंख्या झाली ती 32, अजूनही 19 धावांची आवश्यकता। आणि फुलटॉस चेंडू, आणि मला वाटते 1 बाउन्स डाबर चवनप्राज चौकार। अशा प्रकारे धावसंख्येत भरकन वाढ, धावसंख्या आली ती 36, अजूनही 15 धावांची आवश्यकता। 16 चेंडू आणि 15 धावा, सोपा असा गणित करून घेतलाय कृष्णा यांनी। पाहूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मनोज, सामना करतील कृष्णा। आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारलेला चेंडू, परंतु झेलबाद। आणि कृष्णा सातपुते बाद झालेले आहेत वैयक्तिक 17 धावांवरती। आता मला वाटते पंकज जाधव उर्फ माट्या, एक हाती सामना फिरवण्याची ताकद असणारा हा माट्या, ज्याप्रमाणे मारतो नावाजलेला असा हा माट्या। सुंदर अशी फलंदाजी केली कृष्णा सातपुते यांनी, वैयक्तिक 17 धावा ठोकल्या आपल्या संघासाठी आणि सामना सोपा करून दिलेला आहे। जिंकण्यासाठी आता फक्त 15 धावांची आवश्यकता। 500 रुपयाचा पारितोषिक त्या 17 धावांसाठी आलेला आहे। कृष्णा सातपुते यांना कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि ते 500 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचं आहे। त्यांच्या खेळीला एक दर्दी आमच्या प्रेक्षकांनी 500 रुपयाचा पारितोषिक दिलेलं आहे। आणि सुंदर असा चेंडू काहीसा यॉर्कर, आणि 1 धाव घेण्यात माट्या यशस्वी। धावसंख्या आली ती 37, अजूनही 14 धावांची आवश्यकता। 15 चेंडू, सॉरी
14 चेंडू आणि 14 धावा। मनोज सुंदर अशी गोलंदाजी केली आतापर्यंत, चार चेंडू मध्ये फक्त 7 धावा दिलेले आहेत। आणि पुन्हा एकदा एक हेलिकॉप्टर बघायला भेटला आपल्याला आणि बाद झालेले आहेत। सुंदर अशी गोलंदाजी करतायत मनोज आतापर्यंत नाशिक नाशिक संघाकडून। सचिन इलेवन नाशिक संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी केली मनोज यांनी आतापर्यंत। 2 गडी बाद केले आणि फक्त 7 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये। आणि पाहूया योगेश यांची जागा कोण घेतात ते। आता एक आपले ठाणे जिल्ह्याचे खेळाडू अख्तर, नाव वाजलेले असे फलंदाज, दोन्ही हाताने खेळणारे, डाव्या हाताने उजव्या हाताने असा हा फलंदाज अख्तर, प्रेमाने अक्कू म्हणतात त्यांना। आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नावाजलेला असा हा नाव अक्कू, 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता। चौदा धावांची आवश्यकता। आमच्या स्कोरवर जी मिस्टेक झाली थोडी, दोघांच्या विकेट गेलेल्या आहेत, त्या 5 विकेट कौशल्याच्या गेलेल्या आहेत आणि 3 विकेट नाशिकच्या गेलेल्या आहेत। आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता कंपल्सरी करायची आहे, कृपया जी नोंद घ्यायची आहे। 12 गेंद में 15 रनों की आवश्यकता कंपल्सरी आहे। दोनों टीम को अलाउंसिंग आहे, कृपया 12 गेंद में 15 रनों की जरूरत कंपल्सरी करना ही है। मॅच चालू करना आहे, सामना चालू करायचा आहे, कृपया करून त्वरित सामना चालू करायचा आहे, कृपया विलंब करू नका। 12 चेंडू आणि 15 धावा, 5 गडी बाद झालेले आहेत कौशल्य इलेवनचे। आणि शाहिद आणि आकू, शाहिद आपल्या गावातील शेजारील खेळाडू, टिटवाळा आंबेवली येथीलला एक नावाजलेला असा फलंदाज, विनर संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू अख्तर आणि शाहिद। आणि मला वाटते या षटकांवर तर भरपूर डिपेंड आहे, हे मॅच चौथं षटक आहे। बॉलरचं नाव पप्पू, आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत नाशिक संघाकडनं। पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू अख्तर यांना। आणि मी म्हटलं होतं ठाणे जिल्ह्यामध्ये नावाजलेला असा हा फलंदाज अख्तर, आल्या आल्या त्यांनी एक षटकार मारला। विनर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना षटकार मारायची। सुमित डेकळे यांनीही एक षटकार मारला होता, परंतु आज ते कौशल्य इलेव्हन कडनं खेळत आहेत नावाजलेले हे खेळाडू। पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू बाहेर निघरे। आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारलेला चेंडू आणि बाद झालेले आहेत। आणि मला वाटते निष्काळजीपणाने बाद झालेले आहेत, जेही खेळाडू बाद झालेले आहेत मोठे ते हेलिकॉप्टर शॉटवरती बाद झालेले आहेत, कारण गरज नसताना षटकार गेल्यानंतर एक धाव काढली तरी मॅच सेफ होते। परंतु चांगले अजूनही धावांची आवश्यकता, कृपया वाहन दहा चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता। 10 चेंडू आणि 9 धावा, अख्तर यांनी सुंदर असा षटकार मारला होता आणि नक्कीच त्यांनी दिला असता।
परंतु सुंदर अशा चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारायला गेले. यॉर्कर चेंडूवरती हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळाला. तीन खेळाडू हेलिकॉप्टर शॉटवर बाद झालेले आहेत. खोदून काढण्याच्या नादात चेंडूला 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 6 गडी बाद झालेले आहेत. कौशल्य 11 नाणे संघाचे 6 गडी बाद झालेले आहेत आणि 9 धावांची आवश्यकता कंपल्सरी करायच्याच आहेत. 9 धावा 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेतात की नाही. एक धावेंवरती समाधान आणि एक हुशार असा खेळाडू का जो हेलिकॉप्टर शॉट खेळला नाही का एक रन काढली. कारण माहीत आहे हेलिकॉप्टरची गरज नाही, एक एक रनची गरज आहे. आणि अशा प्रकारे 9 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी आलेला शाहिद संदेश पार्टे. शाहिद एक नामांकित खेळाडू. पाहूया नऊ चेंडू आणि 8 धावा शाहिद खेळतायत. पुन्हा एकदा अक्षा दिशेने मारलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. पाहूया दुसरी धाव घेतात की नाही. आणि काहीसे स्लिप झाले शाहिद तिथे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 45. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आठ चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच यानंतरचा जो षटक आहे मला वाटते एक नावाजलेला असा गोलंदाज आहे शिबान तो टाकणार. आणि कदाचित ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. 7 चेंडूत 6 धावांची आवश्यकता. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. पाहूया दुसऱ्या धावसाठी धावतात की नाही. आणि एकच धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 47. अजूनही 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा 6 गडी बाद झालेले आहेत. आणि 5 धावा या करायच्याच आहेत. आणि पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येतो ते नाशिक संघाकडनं. सचिन 11 नाशिक. अटीटटीचा हा सामना 5 रन कंपल्सरी आहे. आणि कुठल्याही खेळाडूंनी ग्राउंडमध्ये जायचं नाहीये. 6 चेंडू 5 धावा कंपल्सरी. 5 धावा करायच्याच आहे. शाहिद खेळतायत नावाजलेला असा फलंदाज. आणि गोलंदाजीसाठी मला वाटते पाहूया कोण येतो. आणि मला वाटते अमोल आलेले आहेत. भरपूर विश्वास आहे अमोलवरती. कौशल सचिन 11 संघाचा पहिलं षटक टाकला होता अमोल यांनी. परंतु काहीसा भरपूर धावा देणे दिल्या होत्या. परंतु एक नावाजलेला गोलंदाज आहे अमोल. चेंडू बदली करायचा आहे. चेंडू जुना चेंडू द्यायचा आहे. भगतसाहेब चेंडू कुठे आहेत जुने चेंडू. काहीसा फुटलेला आहे त्याच्यामुळे पंचांना अधिकार आहे तो बदलाचा. चेंडू जमा करायचा आहे कृपया करून. सहा चेंडू आणि 5 धावा गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अमोल. आणि स्ट्राईकला आहेत ते नावाजलेले असे फलंदाज शाहिद. शाहिदचा मूळ गाव आंबिवली आहे. आपला टिटवाळा आंबिवली येथील हा खेळाडू. महाराष्ट्राच्या टॉप 10 मधला हा खेळाडू शाहिद.
सामना त्वरित चालू करायचा आहे, कृपया करून। फार विलंब झालेला आहे या सामन्याला। सहा चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता। आणि नऊ चेंडू पंचांचा आणि फ्रीचा इशारा। फ्री हिट आहे, पाहूया। आणि जोराचा वारा चालू आहे। जर का फ्री हिट मध्ये चेंडू बॅटीवर आला तर नक्कीच बाहेर जाईल हा चेंडू। फ्री हिट आहे। आता सहा चेंडू मध्ये फक्त चार धावांची आवश्यकता। आणि पाहूया खेळलेला उघड्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी आणि सुंदर असं फेकी झालेली आणि दोन धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत। अशा प्रकारे पाच चेंडू दोन धावांची आवश्यकता। पन्नास धावा पूर्ण झालेल्या आहेत। पाच चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता। पाच चेंडू आणि दोन धावा, सुंदर चाललेला हा सामना। आणि काहीसा चांगला असं क्षेत्ररक्षण झालं पप्पू मयुरेश आयर यांच्याकडून, परंतु बॉलर यांनी तो चेंडू घेतला नाही। कदाचित गडी बाद झाला असता आणि सातवा धक्का बसला असता तो कौशल्य इलेव्हनला। आणि संदेश एक चांगले फलंदाज बाद झाले असते, पाहूया। चार चेंडू दोन धावांची आवश्यकता। सुंदर असा चेंडू लेग स्टंपवरनं गेलेला हा चेंडू। तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता। नावाजलेला असा फलंदाज तीन चेंडू दोन धावा जिंकण्यासाठी कंपल्सरी करायच्याच आहेत। आणि पुन्हा एकदा एक धाव काढलेले शाहिद यांनी आणि दोन चेंडूत एक धावांची आवश्यकता। रंगतदार झालेला हा सामना। कृपया विलंब करायचा नाहीये, कृपया विलंब करू नका अमोल। दोन चेंडू राहिलेले आहेत, दोन चेंडू मध्ये एक धावीची आवश्यकता। कृपया पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे। तीन दोन चेंडू आणि एक धावीची जिंकण्यासाठी आवश्यकता। आता बराबरी झालेली आहे 51 धावा, दोन चेंडू एक धाव। ओ कदाचित स्टंप मोडला असता तर नक्कीच हा सामना रंगतदार झाला असता। आणि कौशल्य इलेव्हन पुणे नाणे या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे। आणि कृपया मी विनंती करतो उस्मान पटेल यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे। सामने फार विलंबित झालेले आहे, कृपया करून आपण सामना त्वरित चालू करायचा आहे। पंच हेमंत तावडे आणि राम डिंगोरे, सामना त्वरित चालू करायचा आहे।